आरटी प्रक्रियेसंदर्भात अत्यंत महत्वाची बातमी येते आहे. आपल्याला कल्पना आहे की मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे आपण एक प्रकरण दाखल केलेलं होतं आणि या जनहित याचिकेमध्ये आरटी संदर्भात जे काही प्रोसेस आहे ती थांबविण्यात आणि अशा पद्धतीची विनंती केली होती. तशाच पद्धतीची एक याचिका जी आहे ती मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल करण्यात आलेली होती आणि या सगळ्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय पालकांच्या बाजूने आहे. या सगळ्या आरटीच्या प्रक्रियेवर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने स्टे दिलेला आहे. याचाच अर्थ काय, तर जोपर्यंत कोर्ट आता पुढील आदेश देणार नाही तोपर्यंत आरटीची जी प्रोसेस आहे ती थांबविण्यात आलेली आहे. जोपर्यंत माननीय न्यायालय पुढचा आदेश देत नाही तोपर्यंत या प्रक्रियेवर स्टे देण्यात आलेला आहे. आपण सगळे पालक आम्ही जे विनंती करत होतो की ज्या पद्धतीचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे तो कुठेतरी आर्बिटरी आहे, कुठेतरी पालकांच्या बाजूने नाही आहे, अशा पद्धतीची विनंती आपण माननीय न्यायालयामध्ये केलेली होती आणि त्याच पद्धतीची विनंती सुद्धा जी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करण्यात आलेली होती त्यामध्ये करण्यात आलेली होती. आणि त्या निर्णयावर अत्यंत महत्वाचा निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाकडून पालकांच्या बाजूने देण्यात आलेला आहे. या सगळ्या संदर्भात पुढील तारीख जी आहे 19 जून आहे, म्हणजेच 19 जून पर्यंत राज्य सरकारला त्यांची रिप्लाय फाईल करण्यास सांगितलेलं आहे. तोपर्यंत या प्रोसेसवर स्टे देण्यात आलेला आहे. अत्यंत महत्वाचा निर्णय पालकांच्या दृष्टिकोनातून आहे. जे पालक मागणी करत होते त्याच पद्धतीचा हा निर्णय आपण याला म्हणू शकतो. प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो, मात्र ज्या अडचणींचा सामना पालकांना करावा लागत होता की ज्यामध्ये 1 किलोमीटरच्या आत एखादी जर अनुदानित शाळा असेल ते सिलेक्ट करता येत नव्हती, या सगळ्या प्रश्नांचं जे सोल्युशन आहे ते कदाचित या याचिकेच्या माध्यमातून नक्कीच निघू शकतं. त्यामुळे आपल्याला आता 19 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मात्र पालकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा निर्णय आपण याला म्हणू शकतो. दुसरं, अशाच पद्धतीची याचिका आपण सुद्धा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे दाखल केलेली होती आणि त्याची सुद्धा सुनावणी 8 तारखेला म्हणजेच 8 मे 2024 रोजी होणार आहे. त्यामध्ये सुद्धा काय महत्वाचा निर्णय येतो ते सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. पण अशाच पद्धतीचा निर्णय तिथे सुद्धा येईल याची आपल्याला खात्री आहे. त्यामुळे आजचा या निर्णयाचा जर आपण विचार केला तर अत्यंत महत्वाचा निर्णय पालकांच्या दृष्टिकोनातून आहे आणि या सगळ्या संदर्भात पुढे काय होतं हे आपल्याला 19 जून पर्यंत किंवा त्यानंतर कळणार आहे. तर अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. आरटी प्रक्रियेला तात्पुरता स्टे देण्यात आलेला आहे. अमेंडमेंट जे राज्य सरकारने केलेली होती त्यालाही कुठेतरी स्टे देण्यात आलेला आहे. अत्यंत महत्वाचा निर्णय विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या बाजूने आपण याला म्हणू शकतो. या सगळ्या संदर्भात आपल्या मनामध्ये काही डाऊट असतील तर नक्की मला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.